विद्यार्थी मित्रांनो, नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल यामध्ये फर्स्ट कॉन्स्टेबलच्या 419 पदांची भरती होणार आहे. तर त्या जाहिरातीबद्दल संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर पहा, त्याची पात्रता जी आहे ते 12वी पास जर तुम्ही उत्तीर्ण असाल तर तुम्हाला हा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरता येतो. 12वी पास असणे गरजेचं आहे. पदाची नावाने एकूण जागा पहा. डायरेक्ट मेलसाठी आहे 328 जागा, डायरेक्ट फिमेलसाठी 37 जागा आणि LDCE आहे 64 जागा. अशा एकूण 429 जागा आहेत. ओपनची आहे 222, ओबीसीची आहे 114, SCची आहे 63 आणि ST ची आहे 30. अशा एकूण 429 जागांची भरती होणार आहे. तर या कास्टनुसार पण दिलेले आहे, ते तुम्ही बरोबर पाहून घ्या. एकूण 429 जागा आहेत. त्याची परीक्षा शुल्क दिली आहे. ओपन ओबीसीसाठी 100 रुपये फी आहे आणि SC ST माजी सैनिक आणि महिलांसाठी कुठल्याही प्रकारची फी नाही, म्हणजे यांना परीक्षा शुल्क माफ आहे. ओबीसी ओपनला 100 रुपये. तुम्हाला जर ही फी ऑनलाईन पद्धतीने भरू शकता आणि चॅनलद्वारे पण भरू शकता. त्या शारीरिक पात्रता दिलेली आहे. ओपन SC आणि OBC साठी पुरुष 165 सेंटीमीटर उंची, महिलासाठी 155 सेंटीमीटर उंची आणि ST साठी 162.5 सेंटीमीटर उंची आणि महिलांसाठी 150 सेंटीमीटर उंची हे ST साठी. आणि छाती दिलेली आहे पहा 77 सेंटीमीटर व फुगून 5 सेंटीमीटर जास्त आणि ST साठी 76 सेंटीमीटर व फुगून 5 सेंटीमीटर जास्त. त्याची वयोमर्यादा दिलेली आहे 20/2/2019 रोजी 18 ते 25 वर्ष पूर्ण आणि SC ST साठी 5 वर्ष अधिक आणि OBC ला 3 वर्ष अधिक. लेखी परीक्षा दिली होणार आहे. ते सिलेबस दिलेला आहे. जनरल इंटेलिजन्स, जनरल नॉलेज, अर्थमॅटिक, जनरल इंग्लिश किंवा हिंदी. जनरल इंग्लिश किंवा हिंदी या दोनपैकी तुम्हाला एक विषय निवडावा लागेल. जनरल नॉलेज, रिझनिंग, गणित आणि इंग्लिश किंवा हिंदी. तर अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने भरावा लागतं. तर अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख आहे 20 फरवरी. 20 फरवरीपर्यंत तुम्ही हा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरू शकता. तुम्हाला जर जाहिरातीबद्दल आणखी माहिती जाणून घ्यायची असेल तर www.cisf.rec.in ही वेबसाईट पहावी. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कुठली नवीन जाहिरात आली तर तुम्हाला यावर पूर्ण माहिती मिळून जाईल. धन्यवाद.